सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉनवर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला संपूर्ण राज्यभरातून योग्य प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात देखील तणावपूर्ण शांतता होती. संपूर्ण शहरात मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांची शांततेत बंद पाळावा आवाहनही करण्यात आले होते. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात दलित बांधवांनी मोर्चा निषेध रॅली रस्ता रोको करून भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध केला, तर परिसरातील नागरिकांना आपली दुकाने बंद करण्यास भाग पाडले. बंदचा फटका एसटीलाही बसला. शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या बसेस बंद होत्या, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. सुखसागर नगर अप्पर येथील डॉल्फिन चौकातही पीएमटीच्या 2 बसेस फोडण्यात आल्या, तर दांडेकर पूल परिसरात तणाव असल्याने या ठिकाणी पोलिसांनी मोठा फौज फाटा बंदोबस्तासाठी ठेवला होता. या ठिकाणी महिलांनी रास्ता रोको करत निषेधाच्या घोषणा दिल्या. या ठिकाणी पीएमटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. घटनास्थळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी भेट दिली आणि काही ठिकाणी बसेस बंद केल्या. रास्ता पेठेत हजारोच्या संख्येने दलित बांधवांनी पुणे स्टेशन दिशेने निषेध मोर्चा काढला. यामध्ये मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते. चंदननगर येथे खराडी बायपास परिसरात मराठा आणि दलित गटात हाणामारी झाली, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केले. पुणे स्टेशन येथे प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर याने कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं. एकूणच शहरात तणावाची परिस्थिती असल्याने दुपारी 4 पर्यंत कडकडीत बंद पाहायला मिळाला, तर जिल्ह्यांमध्ये मंचर येथे पुणे नाशिक हायवेवर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी मंचर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. भीमा कोरेगावला जे झालं 1 जानेवारीला, त्याच्यात बऱ्याच लोकांना त्याच्यात आतापर्यंत तरी एका माणसाचा मृत्यू झाला अशी माहिती आली आणि बऱ्याच लोक जखमी झाले. आपल्याला काही भीमा कोरेगावचं ऑलरेडी खूप दुःखास्पद होतं आणि आपल्याला त्याच्यामुळे कॅज्युअलिटी फिगर्स वाढवायचं नाही. पण आता हे असं पण आहे की भीमा कोरेगावचा जे सूत्रधार आहे त्यांना पण आमची हीच मागणी आहे की त्यांना पण अटक झाली पाहिजे आणि त्यांना पण सरकारने जी बरोबर आहे आणि ती आमच्या मागण्या बजवायला संपत.